हेलो 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 नमस्कार 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 नमस्कार। आज अबोलीच्या सेटवरनं आम्ही सगळेजण अबोलीची संपूर्ण फॅमिली सगळं कुटुंब तुम्हाला खास भेटायला आलेलं आहे इन्स्टा लाईव्ह। त्याचं एक खास कारण आहे, आज स्टार प्रवाह या तुमच्या आवडत्या वाहिनीवरती अबोली जी तुमची आवडती मालिका आहे त्या मालिकेला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्यासाठी तुम्हा रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार मानायला आणि आशीर्वाद घ्यायला ही सगळी अबोलीची टीम अबोलीची फॅमिली इकडे एकत्र आलेली आहे। तर आज तुम्हाला जे काही प्रश्न आम्हाला विचारायचे असतील, ज्या काही तुमच्या प्रतिक्रिया असतील आमच्या मालिकेबद्दल, त्या दिलखुलासपणे द्या, आम्हालाही त्या प्रतिक्रिया ऐकायला खूप आवडते। अबोली सगळे हाय 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 म्हणतात आमच्या सगळ्यांकडनं, तुम्हाला हाय, खूप मोठा हाय। आणि आज अबोली या मालिकेला 2 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि खूप मोठा टप्पा आहे हा। आणि हे आता काही कलाकार तुमच्या समोर बसलेत, अजून काही कलाकार आहेत आणि आज आम्ही एक निमित्त म्हणूया असं तुम्हाला भेटायला आलो। आणि खरंच तुम्हाला जी काही प्रश्न असतील तुमची ती आम्हाला विचारा आणि आपण छान गप्पा मारूयात। आणि तुम्ही अबोलीला इथपर्यंत पोहोचवलं यासाठी तुम्हा सगळ्या मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार। आणि असंच अबोली या मालिकेवर स्टार प्रवाहावर असंच प्रेम करत आजी आमच्या घरातली सगळ्यात सिनियर मेंबर जी आम्हाला नेहमी अशी दरडावत असते आणि तेवढंच प्रेमही करते। तर आजी तुला काय वाटतं? काय नाही, सगळ्या मंडळींचं ताज कौतुक करतोय मी, भरभरून प्रेम दिल्यानी त्यांनी आमका अबोलीत केल्याने प्रेम म्हणा तर इथपर्यंत इलो। जसा आमच्या पाठीमागे रवळणार तसा आमचं तसंच तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे रवळणार रवानते। शरदराव नमस्कार। आज अबोली खऱ्या अर्थाने 2 वर्षांची झाली असं तर आमचं हे बाळ असंच दिवसागणिक मोठं होत आहे आणि तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच त्याची त्याचा प्रवास अजून असाच चालू राहील अशी अपेक्षा आहे। आणि मला इथे म्हणायचं आहे की स्टार प्रवाह हे रसिक प्रेक्षकांचं सगळ्यात आवडतं चॅनेल, या आवडत्या चॅनेलवरची ही तुमची आवडती मालिका, त्यातले आम्ही सगळे कलाकार। आणि हे यश फक्त आमचं नाहीये, फक्त कलाकारांचं नाहीये तर कॅमेऱ्याच्या मागे असलेल्या असंख्य अदृश्य हातांचाही आहे। आणि तेवढंच यश रात्रीच्या फ्लाईटने सॉरी गाडीने आली आणि ती येणार आहे, तिचा नवस पेटून झालेला आहे। सो आम्ही पण आमच्या आम्हाला खूप मिस करतोय सगळेच जण। सो रमाई लवकरच जॉईन होईल सगळ्या टीमला आणि लवकरच तुम्ही अबोली मालिकेत परत तिला बघा। बाय दॅट टाइम आधी आमच्या सगळ्यांचं बोलणं होऊ दे, आमची रागुडी सगळ्यांची लागली। रागुडी काय झालं तुझं, साखरपुडा कधी होणार आहे? हा खूप लोक इथे प्रश्न विचारतात की रागू आणि क्रिशने तर आमच्या घोडी बुक करून जवळजवळ महिना झालाय, त्याच्या घरी घोडी आहे पण साखरपुड्याच्या पुढे काही गोष्टी जात नाही, तुला काय वाटतंय? पण आता फायनली घरावाला दादा परत आलाय आणि तो आता परत एकदा म्हणालाय की आपण धूम धडाक्यात लावून त्यामुळे दादा आल्याचा आनंद आहे, बाकी काय। पण यावरच एक प्रश्न आला होता, तो म्हणजे की अंकुश खरंच परत आला आहे की अजून नाटक करत आहे? त्यामुळे आता आज तर 2 वर्षाचा आनंद आहे, दादा परत आल्याचा आनंद आहे, टीआरपी वाढल्याचा आनंद आहे, त्यामुळे तिप्पटा म्हणतात ट्रिपल आनंद आहे। क्रिश तुझ्या अरे आमची रागुडी आणि रागुडीची आई दर गुरुवारी आम्हाला सगळ्यांना खास तुपात असा मस्त शिरा पाठवते आणि त्यानंतर शूटिंग करणं कठीण जाते कारण खूप येते। तर एनिवे क्रिश म्हणजे आता हो आता 2 वर्ष झाली आहेतच, या सगळ्याचा आनंद आम्हा सगळ्यांनाच आहे। पण एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की तुम्ही मालिकेला पर्यंत देत आहे त्या टीआरपी त्या नंबर्सने दिसतच आहे, पण आम्ही जेव्हा कधी बाहेर कुठे जातो, कधी कुठे मॉल्समध्ये जातो किंवा कुठे रस्त्यात कधी फिरत असतो, तिथे सुद्धा जेव्हा आम्हाला तुमच्याकडचं प्रेम मिळतं आणि जेव्हा तुम्ही समोरून येता आणि आम्हा सगळ्यांना म्हणता की आम्हाला तुमची मालिका खूप आवडते, आम्ही ती रोज बघतो, तो जो प्रतिसाद आम्हाला मिळतो आणि तो जो एक जेन्युइन ते एक जे लव जे लाईक जे तुम्ही देत आहे आम्हाला, त्यासाठी तुमचं एक खरंच मनापासून आभार। ते तुमचं निस्वार्थ प्रेम आहे आमच्यावर, तुम्ही आमची मालिका बघताय आणि आम्हाला जो असा उद्दंड प्रतिसाद देत आहे। आमची मालिका आता 2 वर्षाची झाली आहे, 2 वर्ष चालली आणि
अजूनही पुढे चालेल तुमच्या आशीर्वादाने, त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार. क्रिश, बरेच दिवस झाले वाट बघतोय या घरात कधी येता येईल, पण या घरामध्ये एक मेंबर असा आहे जो कधी या घरात आला आणि कधी या घरातल्या सगळ्यांचा झाला आमचा अमलच कळला आणि लाडका झाला आमच्या अबोली या मालिकेच्या सेटवरती. त्याच्यामुळे एक चैतन्य आणि उत्साह पूर्णपणे संपूर्ण सेटवरती आला आणि तो म्हणजे आमचा शार्दूल. सो आज तो खूप शाय आहे तरी पण मी त्याला विचारतो, शार्दूल तुला कसं वाटतंय आमच्यावर सगळ्यांवर काम करून, किती मजा येते तिथे बघून? सर छान वाटतं, खूप छान वाटतं. आणि आणि काय काय मज्जा करतो सेटवर, सेटवर मज्जा काय काय करतो ते सांग, काय काय गंमत करतो? मला सगळे खूप आवडतं. गंमत काय आहे, आमचे दिग्दर्शक आणि सह दिग्दर्शक इकडे बसलेले आहेत आणि आम्ही नॉर्मली शार्दूलला अशा पद्धतीने प्रॉम्प्टिंग करतो जे तुम्हाला एरवी ऐकायला येत नाही, पण इन्स्टा लाईव्ह असल्यामुळे आज ऐकायला येत नाही, ते विसरले. त्यामुळे मी त्या दोघांनाही आता 2 मिनिटं बोलवीन. अनिकेत, सनी, या सगळ्यांनी या. त्याच्या आधी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे ह्याचे आई वडील अतिशय दोघे मोठे गाणारे आहेत, संगीतकार आहेत आणि हा मुलगा अतिशय गोड गातो, ताला सुरात असतो. उत्तम ड्रम पण वाजवतो. मी असं उचलून घेतलं सीन मध्ये की तो पाठीवर ड्रम वाजवत असतो. गाणं ऐकव, मला ऐकव एखादं ऐकव ना गाणं. मठ छान गाणं म्हणजे कुठलंय सुंदर असं. तुम्हाला काय वाटतंय आज 2 वर्ष झाली हा प्रवास कसा वाटतो तुम्हाला ते तुम्ही सांगा. अनिकेत कोळपे नमस्कार. सगळ्यांनी आता खूप सांगितलंय त्यामुळे मी फक्त 2 शब्द म्हणेन की आतापर्यंत 2 वर्षात तुम्ही सगळ्या मायबाप प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रेम केलं अबोलीवरती, त्यामुळे आतापर्यंत हा प्रवास असाच चालू राहिलाय आणि यापुढेही असंच प्रेम आमच्यावर असू द्या, आमच्या या सगळ्या कलाकारांवर असू द्या. आणि अबोली आता 2 वर्ष झाली, आज तिचा बर्थडे असं म्हणे, तर असंच पुढे तिचे 3 वर्ष 4 वर्ष असे बर्थडे होत अशी तुम्हाला मी प्रार्थना करतो. अशीच असंच प्रेम द्या. थँक्यू. आणि सनी तुला काय वाटतं म्हणजे आमच्या शार्दूल जी जी वाक्य बोलतो त्यामागे जी प्रेरणा असते ह्या माणसाची आहे, त्यामुळे जर कधी शार्दूल चुकला तर ती शार्दूल जी चुकलं असेल हे लक्षात घ्या तुम्ही. नाही म्हणजे खूप मेहनत घेतो सगळ्यांवरच. काय वाटतं सनी भाऊ? नमस्कार. कुठल्याही कलाकारासाठी प्रेक्षकांचं प्रेम, त्यांचा प्रतिसाद ही खूप त्यांच्या कामाची पावती असते आणि तुमच्या ह्याच प्रेमापुरती अबोली ही 2 वर्ष नॉकआउट आहे आणि जसं अनिकेत म्हणाले की हे प्रेम असंच राहू द्या, जेणेकरून आम्ही अजून तुम्हाला भरभरून तुमचं मनोरंजन करू शकतो. प्रश्न घेऊया. अरे प्रश्न, रात्रीचा एपिसोड छान होता. थँक्यू सो मच.
क्रिश दादा मला शुभम गिल सारखा दिसतो. अरे अरे यानिमित्ताने मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आज या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक कलावंत आम्हाला जॉईन झाले, ज्यामध्ये मी अजिंक्यचं काम करत होतो, गौरव घाटणेकर आहे, विजय आहे, देशस्वी गणेश, आत्ताच आम्हाला बहुरूपी सूर्य आलाय का, सूर्य जॉईन झालाय, तो थोडासा ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे वेळेवर पोहोचला नाहीये, कदाचित लास्ट मुव्हीला येईलही. पण ही अनेक कलावंतामध्ये फुलवाची भूमिका लिहिली गेली, गिनती लिहिली, अशी अनेक पाहुणे कलाकार, उदय टिकेकर, असे अनेक पाहुणे ज्यांचं नाव घेता घेता सगळ्यांची बोबडी वळायची, कारण त्यांचं नाव किरण कुलकर्णी होतं आणि त्यात आमचे लेखकही किरण कुलकर्णी आहे, त्यांनी असं लिहिलं होतं की किलर किरण कुलकर्णी, तर ते किलर असल्यामुळे किलर किरण कुलकर्णी. सो या सगळ्या कलावंतांना, आज आमची रमाई नाहीये, या सगळ्याच कलावंतांना आम्ही खूप मिस करतोय. त्यांची नावं राहिली असतील त्यांनी वाईट वाटून घेऊ नका, पण जे जे अबोलीच्या मालिकेत येऊन गेले आजपर्यंत त्या सगळ्यांनाच मनापासून थँक्यू म्हणतो की तुम्ही ही वाटचाल इथे पुढे नेण्यामध्ये तुमचा सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर आमचे लेखक, आमच्या चॅनलची जी बॅकहँड टीम असते, आमची लिपीज आहेत, सतीश सर आहेत, जी मंडळी, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आम्ही जे कलाकार तुमच्या समोर असतो त्यांचं नेहमीच कौतुक होत असतं, पण आमचे स्पॉट दादा, आमचे कॅमेरामन, आमचे सेटिंगवाले, आमचे ड्रेसमन, सगळेजण ही जी काही मेहनत घेत असतात त्या मेहनतीमुळे आम्ही कलाकार तुम्हाला दिसत असतो, आणि जे भरभरून प्रेम तुम्ही आमच्यावर करता त्यांचा तितकाच त्या प्रेमाचा खरं तर वाटा या सगळ्या टेक्निशियन मंडळींचा पण आहे, आमचे क्रिएटिव्ह असतील सगळीच मंडळी, तर या सगळ्या मंडळींना पण आम्ही कलाकार म्हणून मनापासून थँक्यू म्हणतो की तुम्ही आहात म्हणून आज आम्ही सगळेजण आहोत. आणि महेश कोकडे आमचा आवडता आमचा काका, आज कोणी नाहीये आमचा महेश शेठ म्हणतो आम्ही त्याला, कोणी नाही, आम्ही प्रेमाने बॉबी शेठ म्हणतो त्यांना. आज खूप मंडळी आज बोलतो बोलतो खूप आपल्या सिरियल साठी सगळेजणच म्हणतात की खूप छान सिरियल आहे, छान एपिसोड चालू आहे, तो बहुरूपी कोण आहे याची उत्सुकता लागली आहे, अशी एक कमेंट आलेली आहे. लवकरच काय एक कमेंट अशी की निताईची मुलगी कुठे आहे, निताईची मुलगी यारा 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 घरी तुम्ही सगळे खूप भारी आहात, लव्ह यू ऑल, असे विजया लॉयरची भूमिका खूप छान करते, त्यांना परत लॉयरची भूमिका साकारताना केव्हा बघायला मिळणार, लवकरच मिळेल, सध्या त्या गोमध्ये कामात नाही, चांगले अबोलीचं खरं नाव काय, माझं खरं नाव गौरी कुलकर्णी, गौरी कुलकर्णी कुलकर्णी क्रिसच्या आई लग्नाला तयार होईल का, आणि क्रिसची आई कोणाचे ठरवते, क्रिसच्या आई लग्नाला तयार नाही की आम्ही आई बदलू, ऑलरेडी एकदा बदललेली आहे. गमत म्हणजे आमचा शार्दूल उद्या त्याचा बर्थडे आहे, आज 2 वर्ष डबल सेलिब्रेशन, आणि उद्या त्याचा बर्थडे असल्यामुळे आमच्याकडे एकदम उत्साहाचं वातावरण आहे, 2 वेळा सेलिब्रेट होणार आहे त्याचा 5 दिवस, आज पण आहे उद्या पण, हो की नाही. आम्हाला तुम्ही सर्व खूप आवडता, लव्ह यू ऑल. माझा अनिल राजपूत, अजूनही लोकांना हा विषय
विश्वास बसत नाहीये की अंकुशची मेमरी आली आहे की नाही. त्याचं उत्तर आमच्या दिग्दर्शक नाही आली आहे. आता खरंच अंकुश शिंदे हे परत आलेले आहेत. जे मागे त्यांनी नाटक केलं होतं ते आता नाही तसं काही. आता खरंच अंकुश शिंदे आलेले आहे समोर. त्यामुळे तुम्ही अंकुश शिंदेंना आता सलग पाहू शकता. जोपर्यंत कोणी टोक्यात मारत सगळे किरदार आमच्या घरचा भाग झाले आहेत. छान आहे. छान कॉमेंट. छान. मला पण तुम्ही आवडता सांग. मला पण तुम्ही आवडता. बहुरूपी कोण आहे. बहुरूपी कोण आहे जो आहे तो गोष्टीत कोण आहे ते आता सांगता यायचं नाही. कारण ती उत्सुकता जेवढी शिगेला जाईल तेवढीच गंमत आहे. पण खरं तर आम्हाला ती उत्सुकता आहे की कधी ते लवकरात लवकर रिव्हील होईल की तो नेमका कोण आहे आणि त्या रहस्य असा. तुमची टीम खूप छान आहे. अंकुश सर पोलीस युनिफॉर्म मध्ये खूप छान दिसतो. क्रिश आणि राघूचं लग्न कधी होणार. हा ऍक्च्युली सगळ्यांना पडलेला प्रश्न. एक अजून एक आहे. त्यांनी अशी कमेंट केली की इन्स्पेक्टर अंकुश शिंदे निश्चितच छान दिसतात. सेटवरचा सगळ्यात शांत राहणारा कोणी असेल तर मीच आहे. बर दुबईला गेल्यावर शरदनी काय केलं असा मी प्रश्न विचारतो. तेव्हा तिकडनं ताजे खजूर अगदी झाडावरनं तोडून आणले आणि इथे सगळ्यांना वाटले. इथे इथे एक गोष्ट आम्हाला परत एक नाव राहिलेलं ते घ्यावं असं वाटतंय. ते म्हणजे आमच्या नीतेचं कौतुक आहेच की नीता आधी शर्मिष्ठा राऊत करत होती आणि तिने ती भूमिका इतकी अप्रतिम केली होती की त्यानंतर येऊन नीताची भूमिका इतक्याच समर्थपणे पार पाडणं हे खूप मोठं आव्हान होतं जे आमच्या या नेत्यांनी उत्तमरित्या केलेलं आहे. सो या दोन्ही नेता आम्हाला इतक्याच आम्ही काय म्हणूया घरातल्या लडक्या झाल्या. आणि शर्मिष्ठा तुलाही आम्ही खूप मिस करतो. मनापासून करतो. अनुजा जी पल्लवी थँक्यू. पल्लवीचा जिने रोल केला आता जिला जस्ट जी आता तुम्हाला आज नाहीये इथे तिचा शूटिंग नाहीये. पण तिनेही खूप छान पद्धतीने काम केलं आणि ती आमच्या या बोली मालिकेच्या भाग झाली. आजीची ती रूम पार्टनर आहे. लाडकी माझे सगळेच लाडके असत आता दिसता मग तुमका. मग एकत्र घरातली माणसं असत जरा ह्याच्या बरोबर खिटखिट होता या जाव्या बरोबर बाकी सगळ्या चांगला. ज्याच्यावर जास्त प्रेम असत आता दुसरा जावई तिने हेरलेला आहे. हा कमी झालाय आणि तुम्हा सगळ्यांची खूप मोठी फॅन आहे. एच चेरी क्वीन करून सगळे खूप छान काम करतात आणि तुमच्या सिरियलला ट्विस्ट पण खूप छान असतात. आणि मी ही सिरियल गेले 2 वर्ष लगातार बघते आणि मला खूप आवडते. सो ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. सचिन दा तू बोलला ते माझ्यासाठी खरंच एक आव्हान होतं. कारण शर्मिष्ठा ताईने खूप छान केलं उभं ते कॅरेक्टर आणि मला सुरुवातीला खूप प्रेशर होतं घरचंही आणि कॅरेक्टरचंही. पण तुम्ही सगळ्यांनी इतक्या इतकी लहान खूप लहान येस तर तुम्ही सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं. इव्हन सरांनी तुम्ही सगळ्यांनीच खूप कॉपरेट केलं म्हणून मी ते समर्थपणे पेलू शकले कॅरेक्टर. सो तुमच्या सगळ्यांसाठी खूप मोठं थँक्यू. आणि स्टारने पण मला परत स्टारवरच बोलवलं घरीच बोलवलं. सो स्टारचे पण खूप खूप आभार.
या सगळ्यात स्टारचा पण मोठा हात आहे. आणि या सगळ्यामध्ये आमचे जे प्रोड्युसर आहेत सोल प्रोडक्शन, त्यांचंही तितकंच मुलाचा वाटा आहे. ॲज अ प्रोड्युसर त्यांनी नेहमी आमचे कुटुंब जपलेलं आहे. आमचे प्रोड्युसर म्हणजे त्यातले एक प्रोड्युसर संदीप चिकणे आमचे लेखकही आहेत, त्यामुळे त्यांनाही आम्ही सगळेजण या निमित्ताने सोल प्रोडक्शनला थँक्यू म्हणतो. येस थँक्यू. सो मला वाटतं आपण मेकअप करूया तर अजून काही प्रश्न आहेत. बोली पैठणीवर खूप छान दिसते, कॉम्प्लिमेंट होती. अरे क्यूट कपल, बेस्ट जोडी. आजी रिअल मध्ये पण मालवणी बोलतेस का? नाही नाही, छान मराठी बोलते, स्पष्ट बोलते, पण या भूमिकेत असल्या कारणाने मालवणी आता तोंडात बसलंय, त्यामुळे मी तशीच बोलते. त्यामुळे आम्ही पण शिकलो हा पण असा काय कसं बोलते आजी राघू खूप छान दिसतेस. ही कमेंट बरोबर तू असते नाही मी बोल. ही कमेंट केली आहे सोनाली लिहे यांनी, तिने असं लिहिलंय. नीता भांडखोर आहे, ती शेवटपर्यंत शांत होणार नाहीये. बऱ्याच जणांनी विचारलंय की ती भांडखोर आहे की ती भांडत असते. हो म्हणजे नीता भांडखोर आहे, नीनाची भांडखोर खूपच छान शर्मिष्ठा म्हणजे तिच्या कम्पॅरिझन मध्ये थोडीशी होती. अबोली तू सांग, दोन वर्षाचा तुझा प्रवास आहे, तुला काय सगळे म्हणतात अबोली दोन वर्षाची झाली, दोन वर्षाची झाली, पण मला अजूनही हा विश्वास बसत नाहीये. कारण की आज 23 नोव्हेंबर आणि मला अजूनही तो दिवस आठवतोय ज्या दिवशी आम्ही शूटला सुरुवात केली होती. माझा 15 सेकंड माझ्या आई सोबत होता आणि खूप इमोशनल आणि खूप खूप जास्त पहिला सीन इतका इम्पॉर्टंट होता आणि त्यासाठी अन्नात अनेक प्रश्न होते, अनेक भावना होत्या की कसं करणार आहे हे कॅरेक्टर, कसं होणार आहे पुढे. पण म्हणतात ना सर, जसं म्हणाले सगळेजण म्हणाले की दिग्दर्शक, आमचे प्रोड्युसर, चॅनल, आमचे क्रिएटिव्ह सर, मग सगळे बॅकस्टेजला जे असणारे सगळे आमची मंडळी असतील, ह्या सगळ्यांमुळे हे कुटुंब तयार झालं आहे. आणि हे कुटुंब, तुम्ही या कुटुंबाला भरभरून प्रेम दिलं, आमच्या अबोली या मालिकेला प्रेम दिलं, स्टार प्रवाहाला प्रेम दिलं, त्यामुळे आज हा 2 वर्षांचा पल्ला आम्ही गाठू शकलोय. आणि आणखीन आणखीन तुमचं असंच मनोरंजन आम्हाला करायला नक्की आवडेल आणि त्यासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत. तर या लाईव्हच्या निमित्ताने मी सगळ्यांना थँक्यू म्हणू इच्छिते. आमचे दिग्दर्शक अनिकेत कोळपे, त्यानंतर सतीश राजवाडे सर, आमचे क्रिएटिव्ह असतील, आमचे प्रोड्युसर संदीप सिकन सर, फजिला मॅम, सगळ्यांनाच थँक्यू. आणि इनफॅक्ट त्यांनाच नाही तर आत्ता या लाईव्हमध्ये जेवढे आहेत, शरद दादा म्हणजे अंगद दादा असेल, आजी असेल, सचित सर असतील, मीनाक्षी ताई, राघू, क्रिश, सगळ्यांना इनफॅक्ट सनी दादा, आमचे स्पॉट दादा पण इथे आहेत, आमची डिरेक्शन टीम आणि शार्दूल, ऑफकोर्स शार्दूल, आणि सगळ्यांनाच खूप 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 थँक्यू. आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळे, सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे हे सगळं शक्य झालंय. आणि आय जस्ट होप की आम्ही असंच तुम्हाला छान एंटरटेन करत राहू आणि तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम आता आम्हाला असंच मिळत राहील. थँक्यू सो मच. यात मगाचपासून आम्ही सगळ्यांची नावं घेतली, पण अबोली बोलताना मला एकदम रिअलाइज झालं की अबोलीची जी बाहेरची फॅमिली आहे त्या सगळ्यांची नावं घ्यायची राहिली, जी सुरुवातीच्या अनेक भागांमध्ये अबोलीचा एक भाग होती. म्हणजे आमचा संदेश असेल, म्हणजे अबोलीची आई, वडील, सावत्र आई, मामा, सोनियाचं तर घेतलं, दीप्तीचं नाव घेतलं, ती ही सगळी मंडळी या 2 वर्षाच्या प्रवासात खूप त्यांचा मोलाचा वाटा आहे. ती सगळी होती म्हणून या इथपर्यंत आम्ही सगळे आले. आणि या सिनेमाच्या निमित्ताने मला खूप मोठमोठ्या आणि वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करायची संधी मिळाली. म्हणजे मगाशी जसं नाव घेतलं की उदय सर असतील, रेशमताई असेल, सगळ्यांकडनं खूप शिकायला मिळालं, त्यामुळे हा एक्सपिरियन्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला अबोलीबद्दल हे सांगावंसं वाटतं की अबोली या पात्राला ॲज अ कॅरेक्टर म्हणून मला खूप गोष्टी करायला मिळाल्या. म्हणजे
ती लढली ती पडली ती सगळं केलं तिने तिने काय नाही केलं सगळं केलं वेळी झाली हा तलवारबाजी केली त्यामुळे एक काय म्हणतात खूप काही शिकवणारा प्रवास हा माझा ठरला आणि अजूनही ठरतोय खूप काही शिकते शिकायचंय अजून आणि असंच पुढे जायचंय सो त्यासाठी मायबाप प्रेक्षकांचं प्रेम आणि आमच्या स्टार प्रवाहाचा सपोर्ट ह्या सगळ्यांमुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि असंच तुमचं मनोरंजन करणार आहोत एनिवे थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू मी एकच मिनिट घेईन आमची जी बॅकहँड टीम आहे ती त्यातली जे जे आहेत त्यांनी प्लीज एकदा या पटकन या पटकन त्या सगळ्यांना लवकर या लवकर या लवकर मी या सगळ्यांना एकदा जस्ट मी ये ना पटकन स्वदेशी हो तुम्हाला सगळ्यांना अबोली आणि अंकुश यांचे रोमॅन्टिक थिंग्स बघायला मिळतील आतापासून जास्त प्रमाणात ये राज लवकर काही जणांनी पुढे इकडे ही सगळी आमची टीम आणि या सगळ्या टीम मुळे अबोली ही मालिका इतकी ये रे ओमकर ये ना अरे ते विचारतोय खरं तर राणे अवलंबून आमचे डीओपी आहे तुम्हाला माहिती राहू सौरभ अनुश्री पटेल नाव सांगा फक्त पटेल विनायक सगळेजण आले सगळे आणि थँक्यू सो मच हे सगळं कुटुंब आज तुमच्या रसिक मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आज इथे काम करत आहे आणि असेच तुमचे आशीर्वाद असंच प्रेम आमच्यावरती कायम ठेव थँक्यू धन्यवाद लव यू सर लव यू बाय.